नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र राज्य पोलीस दल अधिक अलर्ट आणि सक्षम झालेले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेबरोबरच गुन्हे प्रगतीकरण करून गुन्हेगारीला आळा बसवण्याचे प्रथम कर्तव्य खाकी वर्दीला बजवावे लागते. सखोल तपास, तांत्रिक दुवे तसेच माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कशा पद्धतीने गुन्हे अन्वेषण करायचे याकरिता राज्यभरातील पोलिसांना गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय नाशिक येथे 2 आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाते. नुकत्याच पार पडलेल्या या कार्यशाळेमध्ये नवी मुंबई पोलिसांनी छाप पाडली. या निमित्ताने घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत 3 ही क्रमांक पोलीस आयुक्तालयातील अंमलदारांनी पटकावले. 6 ते 18 मार्च या कालावधीत अशा प्रकारची कार्यशाळा संपन्न झाली. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील निवडक अंमलदारांना या ठिकाणी पाठवण्यात आले होते. नवी मुंबईतून पोलीस आयुक्तालयातून सुद्धा या प्रशिक्षणाला पोलीस कर्मचारी गेले होते. यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या अंमलदारांनी यावेळी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेमध्ये बाजी मारली. वाहतूक शाखेचे चंद्रशेखर प्रकाशराव वाघ यांनी प्रथम क्रमांक मिळवून नवी मुंबई पोलिसांची मान उंचावली. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रशुद्ध प्रतिपदेला साजरा होणाऱ्या गुढीपाडव्याचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस महाराष्ट्रासह देशभरात विविध पद्धतीने साजरा केला जातो. महाराष्ट्रात सर्वत्र या दिवशी बांबूंच्या काठीचा आधार घेऊन गुढी उभारली जाते. या दिवशी मोठ्या प्रमाणात बांबू लाकूड तोड होत असते, त्यामुळे पर्यावरणपूरक गुढी उभारली जावी या विचारातून अशा पर्यावरणपूरक गुढ्या बाजारात दाखल झाल्या आहेत. या गुढ्यांना मागणी वाढली आहे. सुक्या लाकडापासून त्या बनवल्या जातात. 2 ते 4 फूट या उंचीची ही गुढी असते. अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसणाऱ्या या गुढ्या बाजारात सर्वत्र विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. 200 रुपयापासून त्या विक्री केल्या जात आहेत. या गुढ्या पूर्णपणे पर्यावरणपूरक आहेत. 200 रुपयांना ही गुढी विकली जाते. याला चांगला प्रतिसाद दिला असून चांगली विक्री होत असल्याचे विक्रेता नरेंद्र पेंटकर यांनी सांगितले. पनवेल तालुक्यात एकाच दिवशी 4 वेगवेगळ्या ठिकाणी गाडीतील डिझेल चोरी करणाऱ्या टोळीतील एकाला पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध पोलीस करत आहेत. पनवेल तालुक्यातील JNPT रोडवर गाडी नदीच्या पुलावर टँकरमधील डिझेल चोरून नेले. त्याचप्रमाणे पळसपे परिसरात सुद्धा एका उभ्या वाहनातून डिझेल चोरीची घटना घडली होती. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिसांकडे दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय काटबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश तळवी, पोलीस हवालदार अविनाश कथंडे, पोलीस नाईक अमोल पाटील, अशोक राठोड, महेश पाटील, मिथुन भोसले, पोलीस शिपाई विशाल दुधे आदींच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने सापळा रचून अंशू राजेश कुमार चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केले असता त्याने त्याच्या साथीदारांसह ही डिझेल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 210 लिटर डिझेल जप्त केले असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. भटकत राहणाऱ्या मनाला जर आपल्याला कुठेतरी स्थिर ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी अध्यात्माची जोड ही आवश्यक असते. त्यामुळे आपल्या ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये असलेली भजनाची परंपरा ही आपल्या पुढच्या पिढ्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करणारी आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी भजन स्पर्धेवेळी केले. प्रभात पर्व फाउंडेशनच्या वतीने भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन स्पर्धेला भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत भजन स्पर्धेचा आस्वाद घेतला. पनवेल तालुक्यातील तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन हॉल येथे ही भजन स्पर्धा रविवारी झाली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकास 22,222 रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकास 12,222 रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह, तसेच तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकास 7,777 रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. यावेळी भजन सम्राट हबप, निवृत्तीबुवा चौधरी, महादेवबुवा शहाबाजकर, बी के राजे, सागर राजे यांच्यासह स्पर्धक आणि भजनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ऐरोली काटई नाक्यादरम्यानच्या टेकडीचा परिसर आणि ऐरोली काटई नाका उन्नत रस्त्यावरील प्रवास सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील टेकडीवरून भूस्खलन होण्याचा धोका असून हा धोका टाळण्यासाठी टेकडीलगत संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. MMRDA ने नवी मुंबई आणि डोंबिवली दरम्यानचे अंतर कमी करण्यासाठी 12.30 किलोमीटर लांबीच्या ऐरोली काटई नाका उन्नत मार्गाचे काम हाती घेतले आहे. ऐरोली डोंबिवलीमध्ये अंतर थेट 10 किलोमीटरने कमी करणाऱ्या या प्रकल्पाचे काम 3 टप्प्यात करण्यात येणार आहे. ऐरोली काटई प्रकल्प पूर्ण झाल्यास नवी मुंबई डोंबिवली प्रवास केवळ 15 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई डोंबिवली प्रवास वेगवान होणार आहे.
पण त्याचवेळेस हा प्रवास सुरक्षित करण्याचे आवाहन MMRDA समोर होते. या मार्गादरम्यान एक टेकडी असून पावसाळ्यात ही टेकडी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर MMRDAने पश्चिम द्रुतगती मार्गावरील बामणडोंगरी परिसरातील टेकडीदरम्यान संरक्षक भिंत उभारली आहे. तशीच संरक्षक भिंत येथे उभारण्यात येणार असल्याचे MMRDAमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या कामासाठी अंदाजे 73 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर हे काम 9 महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रुप ग्रामपंचायत खानावळे माजी सरपंच अनंता पांडुरंग शिंदे यांनी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत रविवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. अनंता पांडुरंग शिंदे यांच्या समवेत ज्येष्ठ कार्यकर्ते विष्णू लक्ष्मण शिंदे, युवा कार्यकर्ते अमीर गोपीनाथ जंगम, प्रताप विष्णू शिंदे, जीवन रामचंद्र कदम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात आमदार महेश बालदी यांनी अनंता पांडुरंग शिंदे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना पक्षाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी गोसुंदे जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष डॉ अविनाश गाताडे, पोयंजे पंचायत समिती माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्वे, गोसुंदे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच हरिश्चंद्र बांडे, गोसुंदे ग्रामपंचायत सदस्य मनोज पवार, वावेघर ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ चव्हाण, भाजप तुराडे गाव अध्यक्ष प्रतीक भुईर, घोसाळवाडी बूथ कमिटी अध्यक्ष दिनेश सुर्वे, युवा कार्यकर्ते काशीनाथ तांबे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारात समितीमध्ये डिसेंबर जानेवारीपासूनच द्राक्षांच्या आवकीला सुरुवात झालेली होती, परंतु ती द्राक्षे चवीला आंबट होती. आता उष्णता वाढायला सुरुवात झाल्याने गोड द्राक्ष बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली असून दररोज 30 ते 35 गाड्या दाखल होत आहेत. नोव्हेंबर महिन्यात द्राक्षफळाचा आवक सुरू होते, तसेच जानेवारीमध्ये द्राक्षांचे प्रमाण अधिक वाढते. साधारण 15 नोव्हेंबरनंतर द्राक्षाची अधिक आवक सुरू होत असून 15 एप्रिलपर्यंत हंगाम सुरू असतो, परंतु यावर्षी अवकाळी पावसामुळे द्राक्षांच्या हंगामाला उशिराने सुरुवात झाली आहे. आता उष्णता वाढत असून सध्या द्राक्षाच्या बागेला पोषक असे उष्ण वातावरण निर्मिती सुरू झाली आहे. या उष्णतेमुळे फळामध्ये गोड रस निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे. बाजारात गोड द्राक्ष दाखल होत असून याला मागणीही वाढली आहे. नाशिक, तासगाव, सातारा आणि सांगलीमधून द्राक्ष दाखल होतात. घाऊक बाजारात सफेद द्राक्षाच्या 10 किलोला आधी 600 ते 900 रुपये दर होता, आता त्यामध्ये 50-100 रुपयांनी घसरण झाली असून 500 ते 800 रुपयांनी उपलब्ध आहेत. तर किरकोळ बाजारात प्रति किलो 50-60 रुपयांनी विक्री होते. सीवूड येथील सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या घरांचा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या ज्वलंत समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघाला. यासाठी बेलापूरचे आमदार मंदाताई म्हात्रे आणि पुनर्विकास अभ्यासक सुनील चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुनर्विकास परिषद झाली. यावेळी स्थानिक रहिवाशांनी परिषदेला मोठा प्रतिसाद दिला. या पुनर्विकास परिषदेला माजी नगरसेवक भरत जाधव, माजी नगरसेविका कविता भरत जाधव, विनायक गिरी, रणजित निंबाळकर, प्रवीण गावडे, दीपक नागरगोजे, मयूर कल्लूर, आदित्य जाधव, रोहन पवार, स्थानिक 500 हून अधिक सदनिकाधारक उपस्थित होते. यावेळी 100 पेक्षा जास्त नागरिकांनी लेखी स्वरूपात प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन केले. प्रत्येक प्रश्नाला आमदार मंदाताई म्हात्रे आणि सुनील चौधरी पुनर्विकास काळाचे अभ्यासक यांनी सूचक अशी उत्तरे दिली आणि प्रत्येक प्रश्नांचे समाधान केले. परिषदेत उपस्थित विविध गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सुनील चौधरी आणि आमदार मंदाताई म्हात्रे यांना संपर्क करून आमच्या सोसायटी निहाय आपण आम्हाला मार्गदर्शन करावे अशीही विनंती केली. त्यानुसार पुढच्या टप्प्यांमध्ये प्रत्येक सोसायटीमधील पुनर्विकास परिषदेबाबत जनजागृती मोहीम राबवण्याचा संकल्प करण्यात आल्याचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी सांगितले. पनवेल रेल्वे स्थानकात RPF जवानाच्या सतर्कतेमुळे चालती ट्रेन पकडण्याच्या नादात खाली पडणाऱ्या प्रवाशाचा जीव बचावला आहे. पनवेल रेल्वे स्थानकात चालती नेत्रावती एक्सप्रेस पकडताना प्रवाशाचा हात सटकला. तो खाली पडणार इतक्यात तिथे कर्तव्य बजावत असलेल्या RPF जवानाने प्रसंगावधान राखत धाव घेत प्रवाशास आत ढकलून ट्रेनमध्ये टाकले, त्यामुळे त्या प्रवाशाचा जीव वाचला आहे. ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकाच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. बाजारपेठेत गुढीपाडव्यानिमित्त पूजनात मान असलेल्या साखर गाठी घेण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. अनेक वर्षांपासून खोपोलीमधील गुप्ता बंधू पारंपरिक पद्धतीने साखर माळ विक्री करत आहेत. अनेक पिढ्या हा व्यवसाय आपण करत असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. त्यांनीच तयार केलेल्या या साखरमाळा त्या अनेक वर्ष विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यांनी तयार केलेल्या या साखरमाळांना परिसरातील गावांमध्ये मोठी मागणी असते.
भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जय हनुमान कुस्ती संघ कामोठे यांच्या माध्यमातून आयोजित आमदार केसरी भव्य कुस्ती स्पर्धेचे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आले. कुस्तीचा प्रचार आणि प्रसार हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्थापित केलेल्या जय हनुमान कुस्ती संघाच्या माध्यमातून कामोठे पोलीस स्टेशन समोरील मैदानात ही कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक विकास खरत आणि भाजप युवा नेते हॅप्पी सिंग यांनी कुस्त्यांचे सामने आयोजित केले असून या स्पर्धेत विजेत्या पहलवानाला पहिले इनाम 1,21,000 बक्षीस मिळणार आहे. तसेच दुसरे इनाम 1,11,000, तिसरे इनाम 80,000, चौथे आणि पाचवे इनाम प्रत्येकी 60,000 आणि 40,000 इतके आहे. मुरुड तालुक्यातील काशीद हे पर्यटन स्थळ आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहे. येथे सर्वाधिक पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. वर्षाला 7,00,000 जास्त पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. परंतु या पर्यटन स्थळाला पर्यटक पाण्यात बुडत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली असून काशीद या पर्यटन स्थळाचे नाव बदनाम होत आहे. आतापर्यंत काशीद समुद्रकिनारी शेकडो जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. नवीन येणाऱ्या पर्यटकांना समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने थेट पाण्यात उतरतात. तसेच काही जण मद्यपान करून खूप खोलवर उत्साहाच्या भरात जातात. येथील पाण्यात बुडण्याच्या घटना कमी घडाव्यात यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक प्रकाश सतपाळ आणि पोलीस नाईक सागर रसाळ यांनी काशीद मुरुड राजपुरी समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.